वसई मुंबई येथील श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा प्रियकर आफताब त्याने निर्घृण हत्या केली. तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे निकालाच्या संदर्भात जलद न्यायालयाच्या मागणीसाठी खोपोलीमध्ये रविवारी हिंदू सकल समाजातर्फे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खोपोली येथील हायको कॉर्नरपासून निघालेला भव्य निषेध मोर्चा बाजारपेठ मार्गे दीपक चौकातून समाज मंदिरवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या प्रांगणात निषेध मोर्चाचा समारोप झाला. यावेळी खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बांदेकर यांनी हिंदू समाजावरील होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडली. त्यांनी अनेक उदाहरणे देऊन हिंदू समाजावर दिवसेंदिवस होणाऱ्या अत्याचाराचा पाढाच वाचला. हिंदू समाजाने जागे होण्याची आता वेळ आली आहे. आता कोणी अन्याय सहन करू नका असे आवाहन केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.